सह्याद्री फिल्मचा इस्कूट या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न. नवीन वर्षाचे औचित्य साधून स्थानिक कलाकारांना न्याय देण्याकरिता सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार तथा संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान गणेश वाईकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयुष्यमान गौतम प्रज्ञासूर्य यांच्या शुभ हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ऐतिहासिक मिरज भागात टाकळी या गाव शिवारात इस्कूट या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. त्यावेळी बोलताना आयुष्यमान गौतम प्रज्ञासूर्य यांनी COVID-19 काळात कलाकारांची झालेली व्यथा मांडून सह्याद्री फिल्मच्या माध्यमातून माननीय गणेश वाईकरांनी कलाकारांना केलेल्या मदतीची माहिती दिली आणि इस्कूट या आगामी मराठी चित्रपटास शुभेच्छा दिल्या. तर माननीय गणेश वाईकरांनी परंपरागत कलेचा वारसा जपत स्थानिक कलाकारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. शेवटी प्रसिद्ध लेखक, नाटककार माननीय अशोकरावजी गस्ते सर व सिनेकलावंत माननीय बापू भाजीवाले यांनी मनोगत व्यक्त केले व चित्रपटास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी स्थानिक कलाकार, डान्सर माननीय अजय कांबळे, अभिनेत्री मोरे मॅडम, सचिन कांबळे व टाकळी गावचे ग्रामस्थ हजर होते. लवकरच इस्कूट या मराठी चित्रपटाचे टाकळी गावात शूटिंग सुरू करण्याचे आश्वासित करून मुहूर्त संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले. घेऊन आम्ही हा चित्रपट पूर्ण करतोय. तर या चित्रपटाचं शूटिंग 7 तारखेला चालू करतोय. 7 तारखेला करेक्ट 11:30 ह्या एरियातून कॅमेऱ्याचं शूट चालू होत आहे आणि महाराष्ट्रात लवकरात लवकर हा चित्रपट प्रदर्शित होतोय. शेवटीच पाहिजे देतो जय महाराष्ट्र. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना सह्याद्री इन्फोटेक अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे आणि संस्थापक अध्यक्ष गणेश वाईकर यांच्या माध्यमानं आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज भागातील टाकळीसारख्या खेड्यागावामध्ये नूतन चित्रपटाचं इथं लोकेशनचं उद्घाटन आज रोजी करत असताना आम्हाला अत्यंत आनंद वाटतो. कारण का या सह्याद्री इव्हेंट आणि मॅनेजमेंट या संस्थेनं आत्तापर्यंत जवळजवळ 800 कलाकारांना घडवलेलं आहे. 800 कलाकारांना काम मिळवून देण्याचं एक महान कार्य या इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे झालेलं आहे. अनेक चित्रपट, सिरियल आणि त्याच पद्धतीनं लघुपट ज्यांच्या माध्यमानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गाजत आहे त्यामध्ये सह्याद्री इव्हेंट आणि गणेश वाईकरचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबरीनं COVID-19 जे कलाकारांची उपासमार होत होती आणि स्थानिक कलाकारांना कोणत्याच बाबतीतलं प्राधान्य नव्हतं, ते प्राधान्य मिळवण्याचं काम आणि कलाकारांना खऱ्या अर्थानं म्हणजे मरणाच्या दाळेतून जीव वाचवण्याचं काम या सह्याद्री इन्फोटेकनं केलेलं आहे आणि त्यांना न्याय देऊन स्थानिक कलाकारांना घेऊन इथल्या सिरियल पूर्ण व्हाव्या, इथले चित्रपट पूर्ण व्हावे अशी मागणी केली होती आणि ती त्यावेळी शासनानं मान्य केली होती. आणि त्याचंच एक आत्ताचं उदाहरण म्हणून स्थानिक कलाकार जगले पाहिजेत. कलाकारांना सुद्धा आपल्या खऱ्या अर्थानं जीवनपद्धती जगण्याचा अधिकार आहे हे ज्योत घेऊन आज सह्याद्री इन्फोटेक आणि इव्हेंट मॅनेजमेंट गणेश वाईकर ग्रुप सर्व कार्यकर्ते आज टाकळीसारख्या या विकसित असलेल्या समृद्ध भागामध्ये नवीन चित्रपट घेऊन आलेलं आहे. त्याचं पहिलं लोकेशनचं उद्घाटन इथं करण्यात आलेलं आहे. त्या चित्रपटाचं, त्या मराठी चित्रपटाचं नाव आहे इस्कूट. तर इस्कूट चित्रपटाचं आज इथं लोकेशनचं मुहूर्त झालेलं आहे असं मी घोषित करतो.